नमस्कार, मी दीपक बातुसे, रोकटोकमध्ये आपलं स्वागत. 3 दिवस रंगलेल्या राजकीय नाट्यानंतर अखेर कर्नाटकमध्ये बहुमत सिद्ध करण्यात भाजपला अपयश आलंय. विश्वासदर्शक ठराव मंजूर होणार नसल्याचं स्पष्ट झाल्यानंतर बी एस येडुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलाय. 4:15 सुमारास येडुरप्पा विधानसभेत भाषणासाठी उभे राहिले. अत्यंत भावनिक झालेल्या या भाषणात त्यांनी सर्वात मोठा पक्ष असूनही सरकार स्थापन करण्यात अपयश येत असल्याबद्दल खंत व्यक्त केली. आपल्याला कर्नाटकच्या जनतेसाठी काय काय करायचं होतं याचा पाढाच त्यांनी वाचला. आगामी काळात राज्यभर फिरू आणि येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपला सर्व 28 जागी निवडून आणू अशी गर्जनाही त्यांनी केली. त्यानंतर आपण राजीनामा देण्यासाठी राजभवनावर जात असल्याचं येडुरप्पांनी जाहीर केलं आणि ते विधानभवनातून निघून गेले. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸ್ನೇಹಿತರ ಕುತಂತ್ರದಿಂದ ಜನ ದೇಶಕ್ಕೆ ಪ್ರಜಾತಂತ್ರ ವ್ಯವಸ್ಥೆಗೆ ಹಿನ್ನಡೆಯಾಗಿದೆ. ಈ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಈ ವಿಶ್ವಾಸ ಮತದ ಪ್ರಸ್ತಾಪವನ್ನು ಮುಂದುವರೆಸಿದ್ದೇನೆ. ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಸ್ಥಾನಕ್ಕೆ ರಾಜೀನಾಮೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಈ ಪ್ರಜಾತಂತ್ರ ವಿರೋಧಿ ರಾಜಕಾರಣದ ವಿರುದ್ಧ ಜನತಾ ಜನಾರ್ದನ ಮುಂದೆ ಹೋಗಿ ಮತ್ತೆ ನ್ಯಾಯ ಕೇಳೋನಿದ್ದೇನೆ. ಇಲ್ಲಿಂದ ನೇರವಾಗಿ ರಾಜ್ಯಪಾಲರು ಹೋಗಿ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಸ್ಥಾನಕ್ಕೆ ರಾಜೀನಾಮೆ ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. येडुरप्पांचं हे भावनिक भाषण सुरू होण्यापूर्वीच काय होणार याचे संकेत विधानसभेतलं दृश्य पाहिल्यावर मिळत होते. येडुरप्पा विधानसभेत दाखल झाले तेव्हाच त्यांचा चेहरा पडला होता, तर प्रेक्षक गॅलरीमध्ये बसलेल्या काँग्रेस नेत्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसडून वाहत होता. त्याचवेळी आकड्यांची जुळाजुळ करण्यात भाजपला अपयश आल्याचं स्पष्ट झालं होतं. मिशन कमळ या रोकटोकमध्ये आपण चर्चा करणार आहोत आणि ही चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत सुधेंद्र कुलकर्णी, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक. सर, तुमचं स्वागत. योगेश पवारसुद्धा माझ्याबरोबर आहेत, DNA पत्रकार आहेत, राजकीय पत्रकार. आणि काँग्रेसचे प्रवक्ते हुसेन दलवाई पालघरमधून आपल्यासोबत आहेत आणि पुण्यावरून अमर साबळे भाजपचे खासदार आहेत. आणि ही सगळी निवडणूक जवळून पाहणारे, त्याच्यावर लक्ष ठेवणारे आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक हे बेंगलोरवरून आपल्यासोबत सहभागी होत आहेत. हा सगळा जो गोंधळ होता तो गोंधळ आता निस्तरलेला आहे आणि प्रामुख्याने बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपला जे राज्यपालांनी आमंत्रण दिलं आहे त्याच्याबद्दलच सुरुवातीपासून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं आणि त्याच मुद्द्यावरून आपण या चर्चेला सुरुवात करणार आहोत. सुधेंद्र कुलकर्णी सर, मला तुमच्याकडे जायचं आहे. परवा आम्ही PB सावंत, माजी न्यायमूर्ती सर्वोच्च न्यायालयाची, त्यांची मुलाखत घेतली आणि ज्या बोमई निकालाचा वारंवार दाखला या कर्नाटकाच्या सगळ्या नाट्यासंदर्भात दिला जात होता तो निकाल ज्या खंडपीठाने दिला त्या खंडपीठात PB सावंत यांचा समावेश होता. त्यांनी राज्यपालांचा निर्णय पूर्णपणे अयोग्य होता असं म्हटलं होतं, कारण त्यांचा म्हणणं होतं की हा निकाल स्पष्ट आहे. जो पक्ष बहुमत सिद्ध करू शकेल किंवा जी आघाडी बहुमत सिद्ध करू शकेल त्याला राज्यपालांनी निमंत्रित करायला हवं होतं. आपण सगळे आकडे बघितले तर भाजप कुठल्याही परिस्थितीमध्ये बहुमत सिद्ध करू शकत नव्हतं आणि आघाडी बहुमत सिद्ध करू शकत होती तरीसुद्धा भाजपला निमंत्रित करण्यात आलं. म्हणजे केंद्रात ज्याचं सत्ता असते तो राज्यपालांवर अशा पद्धतीने दबाव आणून हे सगळं घडून आणतो हे उघड आहे. यापूर्वीसुद्धा अनेक अशी प्रकरणं झालेली आहेत. हा इतिहास काय सांगतो आणि त्याची कर्नाटकशी तुम्ही लिंक कशी लावाल? बोम्माई जजमेंट स्पष्ट आहे. पोस्ट पोल अलायन्स जर सत्ता म्हणजे सरकार बनवण्यासाठी क्लेम करत असेल तर त्याची दखल राज्यपालांनी घ्यावी. द लार्जेस्ट पार्टी स्ट्रोक ग्रुप असं आहे, फक्त लार्जेस्ट पार्टी नाही आहे. आता इथे कर्नाटकमध्ये पोस्ट पोल अलायन्स काँग्रेस आणि JDSकडे बहुमत होतं हे तर स्पष्टच होतं, पण ते नकारून राज्यपालांनी येडियुरप्पांना निमंत्रण दिलं, शपथविधी झाली. त्याचवेळी कळलं होतं की आता हे तोडफोड करणार, म्हणजे एका प्रकारे मायनॉरिटीला मेजॉरिटी करण्यासाठी, मॅन्युफॅक्चर करण्यासाठी राज्यपालांनीच आशीर्वाद दिला होता. कारण स्वखुशीने कोणी येऊन भाजपाला समर्थन करणारे नव्हते. म्हणजे ऑपरेशन कमळ ह्याचा दुसरा एडिशन आता सुरू होणार होता आणि जर 15 दिवसाची ही अवधी जर व्हॅलिड झाली असती तर हे होणारच होतं. म्हणून सुप्रीम कोर्टाने जे केलेलं आहे लोकशाही वाचवण्यासाठी, सुप्रीम कोर्टाचा निर्णय, कालचा निर्णय तो खूप महत्त्वाचा आहे. जर हे झालं असतं तर
मोदी सरकार आणि भारतीय जनता पार्टीची घमंड ती आकाशापर्यंत पोचली असती. म्हणून राहुल गांधी जे म्हणाले की प्रत्येक लोकशाही संस्थेचा म्हणजे त्याच्यावर प्रहार करण्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष जे चाललेलं होतं, सुप्रीम कोर्ट असो किंवा पार्लमेंट असो, गव्हर्नर ऑफिस असो, हे जे चाललेलं आहे ह्याला कुठेतरी एक आता अंकुश बसणार आहे. म्हणून पक्ष जातील येतील लोकशाही आणि लोकशाहीची जी संस्था आहेत इन्स्टिट्यूशन ते कायम झाले पाहिजेत. सर याचा अर्थ आपल्या सोयीनुसार काढला जातो, ज्याची सत्ता ज्याच्या हातात असते तो त्या मुंबई डिसिजनचा अर्थ काढला जातो. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाकडनं स्पष्ट गाईडलाईन्स आल्या त्याच्या पुढे अशी परिस्थिती उद्भवली तर गोंधळ होऊ शकत नाही असं वाटतं का? हे बघा, आता फक्त सर्वोच्च न्यायालयाकडे हे सोपवून चालणार नाही आहे. कारण हा विषय जो आहे शेवटी घटनेमध्ये आपल्याला बदल करावे लागेल. याआधी अँटी डिफेक्शन लॉ आला. अँटी डिफेक्शन लॉ आल्यानंतर सुद्धा येन केन प्रकारेण म्हणजे अँटी डिफेक्शन करण्या डिफेक्शन करण्याचा जो सध्या चाललेला तो गोव्यामध्ये झाला, इतर ठिकाणी झालेला आहे. तर ह्या सर्व घटनांमधून एक कन्सेन्सस पॉलिटिकल एस्टॅब्लिशमेंटमध्ये आलेली आली पाहिजे. नाहीतर तुम्ही गव्हर्नरच्या डिस्क्रिप्शनवर हे सोडाल तर बरोबर होणार नाही आहे. आता सुप्रीम कोर्टसुद्धा हे तीन जजेस चांगले मिळाले म्हणून हे झालेलं आहे. म्हणजे सुप्रीम कोर्टवर आपण बोलू नये, परंतु सुप्रीम कोर्टमध्ये सुद्धा जे चाललेलं आहे ते आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. म्हणून आता वेळ आलेली आहे की कॉन्स्टिट्यूशनमध्ये बदल करणं, आणि हंग असेंब्ली जर झाली तर अगदी स्पष्ट त्याच्यात मार्गदर्शन असला पाहिजे. निश्चित आपण काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांच्याकडे जाणार आहोत. लोकशाहीचा विजय असं काँग्रेसनं या सगळ्या आजच्या घडामोडीनंतर प्रतिक्रिया दिलेली आहे. पण दलवाई साहेब, काँग्रेसच्या काळात सुद्धा अशी उदाहरणं जी आहेत ती अनेक आपल्याला सापडतात. त्यावेळेला काँग्रेसला लोकशाही आठवली नव्हती का? असं काँग्रेसच्या काळामध्ये काय झालं मला नेमकं माहिती नाही, परंतु ही वस्तुस्थिती आहे की यामध्ये अपक्ष वगैरे असे घेऊन जे सरकार बनवण्याचं चालतं ते न होता पक्ष फोडून हे सत्ता स्थापन करण्याच्या संबंधामध्ये ज्या पद्धतीने सगळं चाललं होतं घोडेबाजार करण्याच्या इच्छेने, ते अतिशय गंभीर बाब आहे असं मला वाटतं. आणि सरकार केंद्र सरकार या सगळ्याला पुष्टी देतं. तुम्हाला माहिती आहे की ज्या तऱ्हेने पैशाचा वापर, एका बाजूला काळा पैसा नाही, एका बाजूला आम्ही भ्रष्टाचार मिटवतो असं बोलायचं, दुसऱ्या बाजूला राजकारणामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात पैसा आणायचा, 100-100 कोटीची ऑफर झाली, हे काय ही माझ्या मते हे अतिशय चांगली गोष्ट झाली नाही, वाईट झाली असं मला वाटतं. असं आहे, आणि ज्या पद्धतीनं गव्हर्नरनी निर्णय दिला मग तीच पद्धत गोव्याला वापरायला हवी होती, मणिपूरला वापरायला हवी होती, बिहारमध्ये वापरायला हवी होती, मेघालयात वापरायला हवी होती, ती वापरली का? नाही. आणि दुसरं असं आहे की प्री पोल अलाइनमेंट अलायन्स असेल तर अधिक चांगलं, पण पोस्ट पोल अलायन्स असा जर झाला आणि त्याच्यामध्ये त्यांची जर मेजॉरिटी असेल आणि ते एकत्र येऊन या देशाचं राजकारण करू इच्छितात, सरकार स्थापन करू इच्छितात, तर त्याला नाकारणं आणि अट्टाहासानं तुम्ही जे ज्यांना मेजॉरिटी नाही अशांना संधी देण्याचा प्रयत्न करणं हे अतिशय चुकीचं आहे. होतं मला असं वाटतं की गव्हर्नर एकंदर दबावाखाली ते असतील किंवा त्या विचारातच ते असतील. ते राहुलजी आत्ता बोलले ते अगदी बरोबर आहे, कसल्याच लोकशाही ज्या संस्था आहेत त्या संस्थांचं त्यांना काही पडलेलं नाही, त्या संस्था मोडून तोडून काढण्याच्या दृष्टीनं सगळे प्रयत्न चालले. निश्चित दलवाई साहेब, तुमचा मुद्दा लक्षात आला. आपण भाजपकडे जाऊया. भाजपचे खासदार अमर साबळे आहेत. राहुल गांधींनी सुद्धा आरोप केलाय की नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे थेट या सगळ्यांवरती लक्ष ठेवून होते आणि घोडेबाजाराला त्यांनी प्रोत्साहन दिला असा आरोप काँग्रेसकडून होतोय. अमर साबळे, काय आपलं उत्तर असेल? घोडेबाजाराची आरोप करून भारतीय जनता पार्टीला बदनाम करण्याचं काम काँग्रेसने नियमितपणे केलेलं आहे, परंतु प्रत्यक्षात घोडेबाजार केला गेला नाही.
घोडेबाजार होत असल्याच्या कुठेही पोलीस स्टेशनला तक्रारी नोंद झालेल्या नाही, त्यामुळे केवळ ह्या अफवा होतात. परंतु राहुल गांधी ज्या लोकशाहीच्या गप्पा मारतात त्यांनी स्वतःच्या आतमध्ये बघितलं पाहिजे, स्वतःमध्ये स्वतःच्या काँग्रेस पक्षामध्ये बघितलं पाहिजे की या देशावर आणीबाणी कुणी लादली, त्यावेळेस लोकशाहीचा खून कुणी केला, काँग्रेसने केला. शहाबानो प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला, मग त्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरोधामध्ये लांगूल चालन करण्यासाठी एका धर्माचं एका समाजाचं सुप्रीम कोर्टाला आव्हान कुणी दिलं? काँग्रेसने दिलं. आणि आत्ता सुप्रीम कोर्टाच्या जजेसवर महाअभियोग कुणी लादला आणि या देशातील सर्वोच्च न्यायालयाची बदनामी कुणी केली? तर ती काँग्रेसने केली. अशा पद्धतीनं काँग्रेसने कायम या देशाच्या सर्वोच्च संस्था बदनाम करण्याचा, त्यांची विश्वासार्हता धोक्यात आणण्याचा आणि लोकशाहीचा खून करण्याचं पाप जे कुणी केलं असेल ते काँग्रेसने केलेलं आहे. म्हणजे आपल्या बाजूने निर्णय झाला तर लोकशाही जिवंत आहे, निश्चित. आणि लोकशाही जिवंत निर्णय झाला. अमर साहेब, तुमचा मुद्दा लक्षात आला, मुद्दा लक्षात आला. अशा पद्धतीने कुलकर्णींकडे मला जायचं आहे. लोकशाहीचा खून काँग्रेसने केला असं म्हणजे आणीबाणीचं वारंवार उदाहरण हे भाजपकडून दिलं जातं. आता अमर साहेबांनी सुद्धा तोच मुद्दा समोर आणला आणि भाजप ही लोकशाही जपते असा दावा भाजप करते. बघा, काँग्रेसकडून ज्या चुका झालेल्या आहेत ते फक्त चुका नाही आहेत, हे आणीबाणीचा विषय असो किंवा याआधीसुद्धा राज्यपालांचा दुरुपयोग करून स्वार्थासाठी हे सगळं काँग्रेसने केलेलं आहे. आता जनतेने काँग्रेसला धडा शिकवलेला आहे, म्हणून आज काँग्रेसने सुद्धा ह्याच्यातून एक काहीतरी एक बोध घेऊन, ते म्हणतात की लोकशाही संस्थेवर प्रहार चाललेला आहे, जर उद्या काँग्रेस सत्तेवर आली तर हे थांबवण्यासाठी त्यांची इच्छाशक्ती त्यांनी दर्शवली पाहिजे. तसेच आता बीजेपीचे प्रवक्ता इथे नाही आहेत, ते म्हणाले की आम्ही अपयश खूप बघितलेले आहे, या अपयशातून आम्ही खूप धडे शिकलेले आहेत. हा जो अपयश आहे ह्याच्यातून भाजपला मोठा धडा जर शिकवायचा आहे, तुम्ही आता हे ऑपरेशन कमळ हे जे आहे हे सोडा, कारण ह्याच्यामुळे तुमची खूप बदनामी झालेली आहे. ही केवळ बदनामी नाही, उद्या निवडणुकांमध्ये सुद्धा लोक तुम्हाला धडा शिकवतील. निश्चित. काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांना याच्यावरती बोलायचं. दलवाई साहेब, मांडा आपला मुद्दा. नाही, असं आहे, ते आमचे मित्र आहेत अमर साबळे, ते जे काय बोलले, मी व्यक्तिशः आणीबाणीचं कधीच समर्थन केलेलं नाही, त्या विरोधात मी लढलेलो आहे. असं आहे, काँग्रेसने काही चुका केल्याच नाही असं नाही, काँग्रेसने चुका केल्या म्हणून आम्ही करू हे अतिशय चुकीचं आहे. आणि मुख्य भाग असा आहे, काँग्रेसची जी आयडियोलॉजी आहे, विचारप्रणाली आहे, ती विचारप्रणाली लोकशाही विरोधी नाही. एक लक्षात घ्या, आणीबाणी न जाहीर करताना ज्या तऱ्हेने आज गळचिपी चाललेली आहे, घटनेच्या बद्दल बोलायचं आणि घटना दाबायची, घटना विरोधी सगळ्यांवर कारवाई करायची, हे सगळ्या ठिकाणी जे चाललेलं आहे ते फार महाभयंकर आहे. असं आहे, शहाबानूचं त्यांनी उदाहरण दिलं, पण मला एक सांगा, गुजरातमध्ये जे काय घडलं ती काय चांगली गोष्ट होती का? आया बहिणांवर ज्या तऱ्हेने बलात्कार झाले, हल्ले झाले, एका खासदाराला मारलं गेलं, त्याचे तुकडे तुकडे केले, त्याच्याबद्दल कधीतरी आमचे अमर साबळे, बाकी ते बोलणार नाहीत, अमर साबळे असं म्हणतील का ती चूक होती म्हणून, घडलं हे चांगलं नाही म्हणून घडलं असं बोलतील का? इतकंच का, अलीकडे महाराष्ट्रात जे घडलं त्याच्याबद्दलही ते गप्प राहिले, फारच वाईट आहे. महाराष्ट्रात जे ज्या पद्धतीनं संबंध घडलं आणि त्याच्यामध्ये नावं येतात, त्यांना पकडलं पण नाही, त्याबद्दल साबळेंचं मग काय म्हणणं आहे? दलवाई साहेब, आपण उत्तर घेऊया, आपण उत्तर घेऊया. साबळे साहेब, 2014 साली जनतेने काँग्रेसला नाकारलं आणि स्पष्ट बहुमत भाजपच्या पारडे टाकलं आणि काँग्रेसच्या चुका झाल्या होत्या म्हणून काँग्रेसला जनतेने नाकारलं, मग त्याच चुका भाजप करणार आणि त्याचं समर्थन करणार असा कसा होऊ शकतं? नाही, भारतीय जनता पार्टीने आणि मोदी सरकारने ज्या या देशातल्या लोकसत्ताक संस्था आहेत त्याला तडा जाईल त्यांच्या विश्वासाला असं कोणतंही पाऊल उचललं नाही. यांनी सातत्याने असा प्रयत्न केला की या देशाची राज्यघटनाच
हे भाजपवाले बदलून टाकणार आहेत. आता नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की या देशाचा धर्मग्रंथ असेल तर ती बाबासाहेब आंबेडकर लिहिलेली राज्यघटना, आणि ही राज्यघटना बदलण्याचा कुणाला प्रश्न येणार नाही अशा पद्धतीचं नरेंद्र मोदींनी सांगितलं असतानसुद्धा हे राज्यघटना बदलणार आहे, हे संविधान बदलणार आहे, या देशाची लोकशाही धोक्यात आलेली आहे हा केवळ कांगावा आहे, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही. कारण आता काँग्रेसची सत्ता गेल्यानंतर त्यांच्याकडे मुख्य भांडवल काय राहिलं नाही आणि त्यामुळे राज्यघटना बदलणार आहे अशा पद्धतीची अफवा पसरून या देशातला बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेवर प्रेम करणारा श्रद्धा असणारा समूह आपल्या पाठीशी वळवायचा हा त्यांचा एक राजकीय डाव आहे. परंतु या निवडणुकीच्या निमित्ताने कर्नाटकमध्ये त्यांना जे यश प्राप्त झालेलं आहे, मी दलवाई साहेब माझे ज्येष्ठ मित्र आहेत, मी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो की तुम्हाला मिळालेले यश याबद्दल शुभेच्छा. परंतु कमीत कमी 5 वर्ष सरकार टिकवा, कारण काँग्रेसचं चारित्र असं आहे की ज्यांनी काँग्रेसने ज्यांना पाठिंबा दिला त्यांचा पाठिंबा नंतर मागं काढून घेतला जातो आणि ते सरकार पाडलं जातं हा काँग्रेसचा इतिहास आहे, काँग्रेसचं चारित्र आहे. त्यामुळे प्राप्त झालेली सत्ता त्याचं आत्मचिंतन करावं आणि 5 वर्ष ते सरकार टिकवावं आणि कर्नाटकच्या जनतेला विश्वास द्यावा असं मी त्यांच्या आपल्या साक्षीने आवाहन करतो. तुमचा मुद्दा लक्षात आला. प्रेक्षक हो, सुधींद्र कुलकर्णी याच्या पुढे आपल्याबरोबर या चर्चेत नसणार आहे, त्यामुळे त्यांना शेवटचा प्रश्न. सर, संस्थात्मक कुठलेही हल्ले भाजपने केले नाही आहेत, संस्था कुठल्याही खिळखिळ्या केल्या नाही असा दावा अमर साहेबांनी केलेला आहे, आणि कुठलं उदाहरण आहे असं ते विचारत आहेत. एक काल परवा जे घडलं ते तर एकदम बोलकं उदाहरण आहे. कारण बोंबई निर्णयाचा तुम्ही उल्लेख केला त्याच्यात स्पष्ट आहे की लार्जेस्ट पोस्ट पोल लार्जेस्ट पार्टी और पोस्ट पोल ग्रुप. आता पोस्ट पोल ग्रुपचा नजरअंदाज करून राज्यपालांनी येडियुरप्पाने जे निमंत्रण दिलं त्यांना त्यांची शपथविधी झाली हे काय राज्यपाल ऑफिसचा दुरुपयोग नव्हता काय? राज्यपालांना माहीत होतं आणि 15 दिवस देणं हे कशासाठी? घोडेबाजार करण्यासाठी. म्हणून आज काँग्रेस आणि भाजप आता तरी एकमेकांविरुद्ध आरोप प्रत्यारोप हे सोडून हे संस्था कशा टिकवायच्या त्याच्याकडे एक नॅशनल कन्सेन्सससाठी त्यांनी प्रयत्न करावं. कारण कॉन्स्टिट्यूशन इज बिगर दॅन एनी पार्टी, डेमोक्रेसी इज बिगर दॅन एनी प्राईम मिनिस्टर. म्हणजे आता तरी सर्वांनी त्याचा दुरुपयोग केलेला आहे, सर्वांनी स्वार्थासाठी प्रयत्न केलेला आहे, परंतु आज जनतेची इच्छा जो कोणी दुरुपयोग करतो त्याच्याविरुद्ध ते त्यांना धडा शिकवतात. म्हणून काँग्रेसनी सुद्धा धडा शिकला पाहिजे, बीजेपीने सुद्धा धडा शिकला पाहिजे आणि काहीतरी सकारात्मक केलं पाहिजे. निश्चित. राहुल गांधींनी सुद्धा आपल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की पंतप्रधानांनी आपल्याला देशापेक्षा मोठं समजू नये. ही चर्चा आपण अशीच पुढे चालू ठेवणार आहोत. याच्यानंतर मला योगेश पवार आणि बेंगलोरमध्ये आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक त्याचबरोबर हुसेन दलवाई यांच्याकडे जायचं आहे. सुंदर कुलकर्णी सर, तुम्ही या चर्चेसाठी वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. एक छोटासा ब्रेक घेऊन ही चर्चा पुढे सुरू ठेवणार आहोत. कुठेही जाऊ नका. पाहत राहा Zee24 तास. नमस्कार. रोकटोकमध्ये आपलं स्वागत. आपण चर्चा करतोय मिशन कमळ फसलं, पण ही चर्चा पुढे नेण्यापूर्वी काही बातम्यांवर आपण नजर टाकणार आहोत. कर्नाटक राज्यातलं भाजपचं 3 दिवसांचं सरकार कोसळल्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन भाजपवर हल्लाबोल केलाय. पंजाबनंतर काँग्रेसचा हा दुसरा विजय असल्याचं राहुल गांधी यांनी यावेळी म्हणाले. आगामी निवडणुकातही सर्व विरोधकांना एकत्र घेऊन भाजपला हरवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. याद्वारे व्यापक आघाडीचे संकेतच राहुल गांधींनी दिलेत. तर कर्नाटकचा निर्णय म्हणजे भाजपला मोठा धक्का असल्याचं बसपा अध्यक्ष मायावती म्हणाल्यात. हमने यहां पे कर्नाटक की जनता की आवाज की रक्षा की है और हम हर प्रदेश की जनता की आवाज की रक्षा करेंगे. जहां भी हमें लगेगा कि बीजेपी लोकतंत्र पे आक्रमण कर रहा है
इंस्टीट्यूशंस पे आक्रमण कर रहा है, सुप्रीम कोर्ट पे आक्रमण करना है, वहां आपको कांग्रेस पार्टी दिखाई देगी और हम इस देश के इंस्टीट्यूशंस, इस देश की जनता की आवाज की रक्षा करेंगे। इनके ये जो हथकंडे हैं, तोड़फोड़ की राजनीति, खरीद फरोख्त की राजनीति हमेशा कामयाब नहीं होने वाली है। और कर्नाटक में इनको जो चपत लगी है, जो इन्होंने इधर भी कोशिश की कि हम इधर खरीद फरोख्त करके सेंटर में सरकारी मशीनरी का दुरुपयोग करके हम कर्नाटक में फिर से सरकार बना लेंगे, मेरे ख्याल इसमें इनको कामयाबी नहीं मिली। ऐसा झटका लगा है कि शायद ये जो 2019 में लोकसभा का आम चुनाव होगा तो जो इनके अभी पहले रणनीति बन रही थी कुछ और, उसमें अब इनको परिवर्तन करना पड़ेगा। मायावती ने म्हटलंय की भाजपला झटका बसलेला आणि त्यांना पुढची रणनीती आहे त्याच्यात बदल करावा लागेल। पुढची बातमी बघूया। कर्नाटकात घडलेल्या घडामोडी म्हणजे हुकुमशाही प्रवृत्तीच्या अंताची सुरुवात असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेने दिली आहे। बघूयात पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी काय म्हटलंय। हुकुमशाही आणि मनमानीच्या अंताची सुरुवात आहे। कर्नाटकात जे घडलं ते लोकशाही विरोधी होतं। आपण कोणत्याही मार्गाने निवडणुका जिंकू शकतो आणि सत्ता आणू शकतो या विकृतीचा हा पराभव आहे। शिवसेनेने अगदी तिकट प्रतिक्रिया दिलेली आहे, म्हणजे काँग्रेसपेक्षाही जास्त तिकट प्रतिक्रिया ही शिवसेनेची आहे। हुकुमशाही आणि मनमानीच्या अंताची सुरुवात आहे असं म्हणते शिवसेना। कर्नाटकात जे घडलं ते लोकशाही विरोधी होतं। त्याचबरोबर विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी या संदर्भात जी ट्विट केली आहे ती ट्विट पाहूयात। चंद्रबाबू नायडू आहेत मुख्यमंत्री आंध्र प्रदेशचे, त्यांनी म्हटलंय हा लोकशाहीचा विजय झाला आहे, ज्यांचा लोकशाहीवर विश्वास आहे ते आनंदी आहेत। ममता बॅनर्जी काय म्हणतात मुख्यमंत्री पश्चिम बंगालच्या, कर्नाटकात लोकशाही जिंकली, कर्नाटकचं अभिनंदन। देवेगौडा कुमारस्वामी काँग्रेस नेत्यांचं अभिनंदन। अखिलेश यादव समाजवादी पार्टीचे अध्यक्ष आहेत, त्यांचं म्हणणं आहे की हा लोकशाहीचा विजय आहे। आपण बघितलं की सर्व नेत्यांच्या ज्या प्रतिक्रिया येत आहेत त्या भाजपावर आगपकड करणाऱ्या आणि लोकशाहीच्या आजच्या विजयाचं स्वागत करणाऱ्या आहेत। आणि हा लोकशाहीचा विजय असं सांगत थेट भाजप ही ठोकशाहीने कर्नाटकात सत्ता आणू पाहत होती असा साधारणतः या सगळ्या टीकेचा सूर दिसतोय। आणि शिवसेनेने एक दिलेली प्रतिक्रिया जी आहे ती महत्त्वाची, त्यांनी तर थेट हुकुमशाहीचा आरोप आहे तो भाजपवर केलेला आहे। आणि या अनुषंगानेच आपण ही चर्चा पुढे नेणार आहोत। आपण जाऊया भाजपाचे खासदार अमर साबळे यांच्याकडे। अमर साबळे, ह्या सगळ्या प्रतिक्रिया तुम्ही ऐकल्या असतील, वाचल्या असतील, आणि हा सगळा जो सूर आहे तो भाजप विरोधी सूर आहे आणि एक संकेत आहेत 2019 लोकसभा निवडणुकीत एकत्र येण्याचे, काय असेल भाजपची आता भूमिका? कर्नाटकमध्ये जे झालेलं आहे त्याचा नम्रपणे आम्ही स्वीकार केलेला आहे, कारण लोकशाहीवर आमचा विश्वास आहे। परंतु ज्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया ज्या आलेल्या आहेत ह्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया हे सर्व राजकीय पक्ष हे त्या भागातले लोकल पक्ष आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची प्रतिमा आणि प्रतिभा आणि विकासाभिमुख राजकारण हे देशामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवलेलं गेलेलं आहे। अशा नेतृत्वाच्या विरोधामध्ये आपण एकटे त्यांच्या विरोधात लढू शकत नाही, म्हणून हे भयग्रस्त झालेले सर्व राजकीय पक्ष एकत्र येण्याची भाषा करतात। परंतु त्याच्यामुळे काही फरक पडणार नाही, आम्हाला आलेलं अपयश आम्ही नम्रपणे स्वीकारलेलं आहे, त्याचं आत्मचिंतन करू, आमच्यामध्ये सुधार करू आणि पुन्हा आगामी लोकसभा निवडणूक असेल, आगामी विधानसभा तुम्हाला थांबवतो प्रामुख्याने। इकडे आपण जर बघितलं तर तुमच्या बरोबर विश्वास आहे, तुमच्या बरोबर जे मित्रपक्ष होते सरकारमध्ये, शिवसेना तर सध्या सरकारमध्ये आहेच पण सरकारमधून बाहेर पडलेले आणि एकेकाळी तुमच्या बरोबर असलेले चंद्रबाबू नायडू यांनी सुद्धा तुमच्या विरोधात प्रतिक्रिया दिलेली आहे। हे चंद्रबाबू नायडूंनी का दिलेली प्रतिक्रिया, कारण त्या पाठीमागे त्यांचा स्वार्थ आहे। आगामी आंध्र प्रदेशमध्ये जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये सर्व त्यांचे विरोधक हे ताकदीनं मोठे झालेले आहेत
आणि हे सर्व विरोधी पक्ष त्यांच्या विरोधातले हे सर्व भारतीय जनता पार्टीबरोबर युती करायला तयार आहेत. अशा परिस्थितीमध्ये कोणता ना कोणता एक भावनिक मुद्दा करून त्या राज्याला एक स्पेशल दर्जा द्यावा असं एक भावनिक वातावरण तयार करून त्यांनी भाजपपासून काडीवोट घेतलेला आहे. परंतु त्या पाठीमागे त्यांचा स्वार्थ आहे, बाकी काही नाही, कारण ते स्वतः धोक्यात आलेले आहे. निश्चित तुमचा मुद्दा लक्षात आला. आपण हुसेन दलवाईंकडे जाऊया. दलवाई साहेब, काँग्रेससाठी आजचा दिवस अत्यंत आनंदाचा असणार आहे. एक तर कर्नाटकमध्ये तुमची सत्ता स्थापन होते आहे आणि दुसरीकडे सगळे विरोधक जे आहेत ते एकजुटीने आज काँग्रेसच्या बाजूने आणि काँग्रेसच्या मागे उभे राहिलेले दिसत आहेत. 2019 जी तुम्हाला विरोधकांची मोट बांधायची आहे त्याची सुरुवात आहे आणि ती सुरुवात चांगली झाली असं वाटतं का काँग्रेसला? प्रश्नच नाही. यासाठी मी खरं म्हणजे सोनियाजी राहुलजींचं अभिनंदन करेन. ज्या गतीनं वेगानं त्यांनी देवेगौडांजींशी बातचीत केली आणि कुमारस्वामींना पाठिंबा दिला, आमचे आमदार जास्त असून सुद्धा हा मुद्दा केला नाही. जसं काश्मीरला त्याने याच पद्धतीनं सत्ता आणलेली होती तोच फॉर्म्युला इथेही वापरला. आणि खरं म्हणजे एका अर्थानं विरोधी पक्षाचे जे रिजनल पक्ष आहेत त्यांना दाखवलं की आम्ही ऑल इंडिया पार्टी असलो तरी सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊ इच्छितो, सगळ्यांचं कुणाचा हक्क मारून हे करू शकत नाही. 2004 याच पद्धतीनं सोनियाजींनी या देशामध्ये भाजपला हटवून आपली सत्ता आणलेली होती हे लक्षात घेतलं पाहिजे. त्याचीही कुठे ना कुठेतरी सुरुवात आज नव्हे ती खरं म्हणजे त्याच्या आधीही त्यांनी मिटिंग घेतली होती सगळ्यांची. आज त्या अर्थानं एका अर्थानं विरोधी पक्षाचे जे छोटे मोठे पक्ष आहेत त्यांना एक विश्वास देण्याचं काम सोनियाजींनी आणि राहुलजींनी केलेलं आहे. आणि मला अतिशय आनंद त्या गोष्टीचा आहे की कुठे ना कुठेतरी काँग्रेस पक्ष या सगळ्याचा विचार करतो आहे. या देशाची घटना वाचवणं, लोकशाही वाचवणं आणि ह्या देशाची ज्या परंपरा आहे, संस्कृती आहे, या गंगा जमुना संस्कृती आहे, सगळ्यांना घेऊन जाणारी जी संस्कृती आहे. मुद्दा लक्षात आला योगेश, पराभव खूप काही शिकून जातो. आणि आज राहुल गांधींचं जे वक्तव्य असेल किंवा काँग्रेसने ज्या हालचाली केल्या कर्नाटकातली सत्ता राखण्यासाठी, देवेगौडांशी संपर्क साधला, ज्या देवेगौडांच्या पक्षावर त्यांनी टीका केली होती, म्हणजे तू निवडणुकीत स्वतः कर्नाटकात होतास ते बघितलं असेल, ही लवचिकता किती फायदेशीर ठरेल पुढच्या निवडणुकीत काँग्रेसला? नक्कीच. म्हणजे सुरुवातीपासून काँग्रेसने या निवडणुकीत तुम्ही बघितलात की दीपक हे फार लवचिकता दाखवली त्यांच्या लीडरशिपनेच. सिद्धरामय्यांनी त्यांना सांगितलं की राहुल गांधी आणि सोनियाजी तुम्ही बॅकसीट घ्या आणि मी पुढे राहीन ह्या इलेक्शनच्या कॅम्पेनमध्ये. आणि भाजपमध्ये नेमकं याच्या उलटं चित्र होतं. येडियुरप्पा हे मागच्या सीटवर होते आणि अमित शहा आणि मोदी हे पुढे 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 होते कॅम्पेनमध्ये. तर त्याचा आपण बघतो की काय कसा परिणाम झाला. पण मला म्हणायचं की आत्ता काँग्रेसमध्ये कुठेतरी सत्तेतून लोकांनी ज्या पद्धतीने बाहेर टाकलं त्यांना केंद्रातून, त्याच्यातून त्यांच्यामध्ये एक प्रकारचा कुठेतरी एक लेसन्स लर्न फ्रॉम डिफीट म्हणतो ना आपण, तसं आहे. पण जसं मगाशी कुलकर्णी सर म्हणत होते तसं मला असं वाटतं की एक दोन्ही पक्षांनी, हे दोन्ही मोठे पक्ष आहेत, त्यांनी एकत्र येऊन एकत्रितपणे याच्यावरती काहीतरी शिकण्यासारखं आहे. हे सर्व आपले जे इन्स्टिट्यूशन्स आहेत, कॉन्स्टिट्यूशन इन्स्टिट्यूशन्स, त्यांना कसं आपण वाचवू शकतो, त्यांना जास्त सुधारू शकतो, ह्याच्याबद्दल कुठेतरी त्यांच्यामध्ये कन्सेन्सस असलं पाहिजे. पण ते होताना दिसत नाही, कारण मला असं वाटतं सगळ्यांना ही सिच्युएशन फ्लूड ठेवायची आहे आणि जेव्हा वेळ येईल तेव्हा त्याचा गैरवापर कसा करता येईल असं त्यांना ही नेहमी संधी हवी आहे ही तिथे असलेली, म्हणून ते कदाचित हे करणार नाहीत. पण लोकांनी आता अधिक प्रमाणात म्हणजे एक तर जागरूक आहेत, सोशल मीडिया आहे, सगळ्याच प्रकारचा अवेअरनेस आहे, तर लोकांनी जास्तीत जास्त प्रेशराईज केलं पाहिजे या पार्टीजना की तुम्ही या पद्धतीने सिस्टम चालू शकत करू नका, आता हे चेंजेस केले पाहिजे. आपण बेंगलोरला जाऊया. आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक आहेत. प्रताप, मगाशी जो मुद्दा आला की आघाडीचं सरकार टिकणार नाही असा भाजपचा दावा आहे आणि JDS आणि काँग्रेसचा जास्त दिवस पटणार नाही या ठिकाणी, तुला काय वाटतं की ज्या पद्धतीने JDS काँग्रेस आणि ज्या सिच्युएशनमध्ये दोघे एकत्र आलेले आहेत आघाडीचं सरकार 5 काळ पूर्ण करू शकेल? राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आपल्यासोबत आहेत या संदर्भात प्रतिक्रिया देण्यासाठी. पवार साहेब, आपलं G24 स्वागत. आणि आजचा जो कर्नाटकात जे घडलेलं आहे त्याच्याबद्दल तुमची पहिली प्रतिक्रिया काय असेल? जे घडले त्याचा मला अजिबात आश्चर्य वाटत नाही.
महत्त्वाचं कारण की भारतीय जनता पार्टीनं सरकार उडवण्याच्या समस्येचा जो आघाडीपणा केला तो वास्तवतेपासून दूर होता. जो जगह मिळते की त्यांच्याकडे 104 पेक्षा जास्त आहे आणि 104 हा बहुमताचा अंदाज आहे आणि काँग्रेस आणि जे डी एस हे एकत्र करणारं सरकार उडवण्यासाठी विचार करण्याच्या पण कौशल्य आहे ते ठाऊक असताना सुद्धा येडियुराप्पाला सरकार उडवण्याच्या संबंधीच्या सूचना भारतीय राष्ट्र भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाने द्यायला नको होते. जे काही त्यांनी केलं त्याच्यामुळे संसदीय लोकशाही पद्धतीवर आघात झाला आणि तो आघात देताना राज्यपाल सदाचा गैरवापर हा या ठिकाणी झालेला आहे. राज्यपालांना पूर्णपणानं बहुमत नाही हे माहीत असताना सुद्धा आपण राज्याचे राज्यपाल आहोत याचं विस्मरण होऊन आपण पक्षाचे तुमचे प्रतिनिधी आहोत या वळणातून त्यांनी या ठिकाणी सरकार बनवण्याच्या संबंधीचा निर्णय घेतला त्याला संमती दिली आणि माझा दृष्टीनं पहिल्यांदा राज्यपाल पदाची प्रतीक्षा ठेवायची असेल तर राज्यपालांनी जर त्यांना संसदीय लोकशाहीच्या संबंधीची काही चार असेल तर आपल्या पदावर घेऊन व्हावं. नंबर दोन, आता हे नवीन सरकार येईल त्याला पूर्णपणानं सहकार्य राज्यपालांनी करावं आणि सरकारच्या ठिकाणी बघून राज्यामध्ये स्थिरता प्रस्थापित करण्याला हातभार लावावा. तिसरी गोष्ट ते की हे जे काही प्रयत्न चालले हे भारतीय जनता पार्टीला सबल देशामध्ये आपल्या हातामध्ये देशाची सूत्र असली पाहिजेत हे जे हे या संबंधीचा त्यांचा जो आग्रह आहे आणि तो आग्रह मी लोकशाहीच्या मार्गाने त्यांनी यशस्वी केला तो माझी तक्रार नाही पण सत्तेचा गैरवापर करून कोणत्याही माध्यमाचा वापर करून ते आमच्या हातामध्ये सत्ता आणायची ही भूमिका त्यांनी जी घेतलेली आहे ती लक्षात घेता संसदीय लोकशाही या देशातली वाचवायची असेल तर संसदीय लोकशाही पद्धतीवर ज्यांचा विश्वास त्या समविचारी लोकांनी एकत्र येऊन या प्रवृत्तीला आवाज घातला पाहिजे आणि माझ्यासारख्याचे प्रयत्न आवड घालण्याच्यासाठी जे सहभागी येतील त्यांना एकत्र आणण्याच्यासाठी हातभार लावणं त्याची अपेक्षा न करता राहील कारण माझा संसदीय लोकशाही पद्धतीवर पूर्ण विश्वास आहे. पवारसाहेब, या निवडणुकीने सर्व विरोधकांना एकत्र येण्यासाठी उद्युक्त केलं असं वाटतं का? कारण आपण बघितलं की काँग्रेसने ज्या जलदगतीने देवेगौडांशी संपर्क करून या ठिकाणी सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न सुरू केले आणि आता कर्नाटकातली आजची जी परिस्थिती आहे त्याच्यावरती मायावंतींची प्रतिक्रिया आलेली आहे, चंद्रबाबू नायडूंची प्रतिक्रिया आलेली आहे, एवढंच काय तर शिवसेनेने सुद्धा भाजपवर टीका केलेली आहे. शिवसेना आपण एकवेळ बाजूला सारूया पण इतर जे विरोधी पक्ष एकत्र येण्याची ही सुरुवात आहे असं म्हणावं लागेल का? हे निमित्त ठरलं का? हे जे तुम्ही ज्यांची नावं घेत आहे या लोकांची गेले 2-3 महिने आमची सगळ्यांची परस्परांच्यामध्ये विचार विनिमय चालू आहे आणि आपण एकत्र येण्याची गरज आहे या बाबतीत आमच्यामध्ये काही दुमत नाहीये पण आम्ही काही जिथे निर्णयापर्यंत पोहोचलेलो नाही पण अशी भावना आमच्या सगळ्यांच्यामध्ये आहे कारण आत्ता ज्यांच्या हातामध्ये देशाची सूत्र आहेत त्यांना संसदीय लोकशाही पद्धतीच्या संबंधी बहुमत असो अथवा नसो यत्किंचीची चाट राहिलेली नाही. मी माझं एक उदाहरण सांगतो 1995 साली ज्या वेळेला मी मुख्यमंत्री होतो आणि त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला सिंगल लार्जेस्ट पार्टी होती, अपक्षांच्या मदतीनं मला सरकार बनवायला शक्य होतं, मला सरकार बनवायला त्यावेळेच्या गव्हर्नरनी पत्रही दिलं होतं. त्यावेळेला माझी पक्ष नेतेपदाची निवड होऊन सुद्धा मी गव्हर्नरला जाऊन मांडत माझ्या बाजूला नाही, मला स्पष्टपणानं बहुमत नाही, इतरांच्या मदतीनं सरकार मी बनवू शकत असलो तर तो मॅन्डेट नाही म्हणून मी सरकार बनवू शकत इच्छित नाही असं पत्र मी राज्यपालांना दिलं आणि त्यानंतर मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. हा महाराष्ट्राचा इतिहास आमच्या पाठीवर सरकार बनवायची ताकद असताना सुद्धा केवळ मॅन्डेट नाही आणि संसदीय लोकशाही पद्धतीच्या संबंधीची आस्था ठेवायची प्रतिष्ठा ठेवायची म्हणून तो निर्णय आम्ही घेतलेला होता.
आज तशी अपेक्षा भाजपच्या नेतृत्वाच्याकडून लोकांची होती, पण त्यांनी त्यांचं खरं स्वरूप काय हे या निमित्तानं दाखवलं. निश्चित पवारसाहेब, धन्यवाद. तुम्ही झी 24 तासला ही प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. आणि प्रामुख्याने शरद पवारांचं म्हणणं आहे की लोकशाही विरोधी जी भूमिका घेतली होती भाजपने, त्या विरोधात आता सगळे विरोधी पक्षांनी एकत्र येऊन हे जे लोकशाही विरोधी सरकार आहे, जे विविध संघटनांवर हल्ले करून त्या कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहे, त्या सरकारला घालवण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. आणि तशी तयारीसुद्धा सुरू आहे, फक्त एकमत सर्व पक्षांचं व्हायचं आहे. आजच्या ज्या प्रतिक्रिया आपण बघितल्या, मायावती असतील, चंद्रबाबू नायडू असतील किंवा ममता बॅनर्जी असेल, त्यांनी या निर्णयाचं स्वागत करताना निश्चितच काँग्रेसच्या बाजूने भूमिका घेतलेली आहे. आपण जाणार आहोत प्रतापकडे. प्रतापशी मगाशी आपला संपर्क होऊ शकला नव्हता. प्रताप, साधारणतः हे आघाडीचं सरकार टिकणार नाही असा एक सूर लावला जातो आहे, तुला काय वाटतं देवेगौडा आणि काँग्रेस त्या ठिकाणी सलग 5 वर्ष सरकार चालवू शकतील? तोंडावर लोकसभेच्या निवडणुका आहेत. प्रादेशिक पक्षांचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी खूप मोठी गोष्ट इथं घडलेली आहे, कारण कुमारस्वामी या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण प्रादेशिक पक्षाचं महत्त्व कुठेतरी कमी होईल अशा प्रकारची एक स्थिती होती. पण स्त्रीशंकू स्थिती निर्माण झाल्यानंतर त्या ठिकाणी देवेगौडांना खूप मोठं महत्त्व आलं. आपण बघतोय की देवेगौडांना एका मुलाखतीत विचारलेलं की जर तुमचा मुलगा भाजपच्या बाजूला गेला तर तुम्ही काय करणार, तर त्यांनी एका शब्दात सांगितलेलं की मी माझ्या मुलग्याचा त्याग करेन. याच वाक्यापासून खऱ्या अर्थानं कर्नाटकातलं राजकारण आहे ते पूर्णपणे बदललं, आणि हेच शब्द हेरून काँग्रेसनं खूप वेगळ्या पद्धतीनं चाल खेळली. आणि इतकंच नाही केलं, फक्त देवेगौडांना साकडं घातलं नाही तर मायावतींना सुद्धा फोन केला, आणि त्याच्यानंतर ममता बॅनर्जींनी सुद्धा देवेगौडांना फोन केला, आणि त्याच्यानंतर हे सगळं समीकरण जुळून आलेलं आहे. सिद्धरामय्यांना विरोध करण्यासाठी भाजपनं JDSला मदत केलेली होती चामुंडेश्वरी मतदारसंघामध्ये, हे डोळ्यात देखत होतं. तरी सुद्धा ज्या वेळेला भाजपनं राज्यपालांकडे आपला दावा दाखल केला आणि राज्यपालांनी त्यांना सरकार स्थापनेचा मंजुरी दिली, त्यावेळेला मात्र सिद्धरामय्या मध्ये बसले होते, देवेगौडा बाजूला बसले होते, कुमारस्वामी त्या बाजूला बसले होते. म्हणजेच लोकसभा निवडणूक तोंडावर ठेवून आता काँग्रेस निश्चित म्हणजे पूर्णपणे जुळून आपल्या सोबत घेण्यासाठी कशा प्रकारे तयार आहे हे दिसून येत आहे. निश्चित काँग्रेसने पूर्णपणे JDSशी जुळून घेतलेले. आपण अमर साबळेंकडे जाऊया. आता शरद पवारांनी सुद्धा जी भूमिका मांडली, आणि केवळ विरोधक नाही तर तुमचा मित्रपक्ष शिवसेना यांची प्रतिक्रियाही या ठिकाणी महत्त्वाची आहे. हुकुमशाही पद्धतीने सर्व देशाचा कारभार सुरू आहे अशी टीका आता वारंवार भाजपवर होते. ज्या चुका काँग्रेसने केल्या त्या चुका भाजप करत आहे आणि त्याचं समर्थन करत आहे. भारतीय जनता पार्टी ही एकमेव अशी पार्टी आहे की ती कुठल्या कुटुंबाशी परिवाराशी जोडलेली नाही. आता राष्ट्रवादी पक्ष जर घेतला, शिवसेना पक्ष घेतला, तर ह्या कुठल्या तरी परिवाराशी जोडल्या गेलेल्या राजकीय पक्षाच्या संघटना आहेत. भारतीय जनता पार्टी हा लोकशाही मानणारी पार्टी आहे, त्यामुळे लोकशाही तत्वानुसार सामान्यातला सामान्य माणूस हा देशाच्या भारतीय जनता पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतो हे अनेक अध्यक्षांच्या बदलानंतर लक्षात आलं असेल. त्यामुळे भारतीय जनता पार्टी ही हुकुमशाही नाही, लोकशाही मानणारी आहे. शिवसेनेचा विषय घेतला तर शिवसेना एका परिवाराशी संबंधित आहे, आणि त्यांचं चालचलन लक्षात घेतल्यानंतर त्या अशा पद्धतीनं टीका करणं आणि पुन्हा सत्तेच्या सहभागात राहणं हा त्यांचा एक स्वभाव होऊन गेलेला आहे. त्यामुळे त्याची फार गंभीर दखल घ्यायची गरज नाही. राहता राहिला प्रश्न पवारसाहेबांचा. पवारसाहेबांनी जे सांगितलेलं आणि दलवाई साहेबांनी सांगितलं, दलवाई साहेब म्हणत होते की काँग्रेसने एक आदर्श घालून दिला आहे की जास्त संख्या असतानासुद्धा कमी संख्या असलेल्या JDSला आम्ही पाठिंबा दिला. मग महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीची संख्या जास्त होती आणि काँग्रेसची कमी होती, परंतु जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती झाली तेव्हा काँग्रेसने मुख्यमंत्री पदावर दावा ठेवला आणि मुख्यमंत्रीपद भांडून घेतलं. नाही, तो दोन पक्षातला मुद्दा होता. हा देशाचा राजकारणाचा विषय चाललेला आहे. कर्नाटक योगेश पवार आता जी उदाहरणं देत आहेत प्रामुख्याने ते तर मानायलाच तयार नाही आहेत.
एकूण जे वातावरण गेल्या 5 दिवसात जाणवत होतं त्याच्यावरून तुला वाटतंय का की जे झालंय ते नीतिबत्तेला धरून झालं नव्हतं? नक्कीच सगळ्यांनाच असं लक्षात येत होतं की हे कुठेतरी नीतिमत्तेला धरून नाही आहे. पण नीतिमत्ता समजा आता म्हणजे आपण अशा एक टाईममध्ये जगतो की जेव्हा नीतिमत्तेला आपण खूप प्रायोरिटी देत नाही, पण अकॉर्डिंग टू द रूल ऑफ लॉ असं तरी होत होतं का? इतका लेवलला गेलो होता हा सगळा प्रकार की आपण बघतो की भाजपचे वकील सुप्रीम कोर्टमध्ये असं बोलतात की वी आर इन टच विथ द JDS अँड काँग्रेस MLAs असं जेव्हा बोलतात तर म्हणजे कोर्टात उभे राहून तर मग काय त्याला म्हणावं लागेल, नीतिमत्ता कुठे राहिली याच्यामध्ये? तर पहिलेपासून तर असं होतं की ज्या पद्धतीने ही निवडणूक लढली गेली आणि जेवढ्या प्रमाणात पैसा लागला, जेवढ्या प्रमाणात रॅली झाले, तर असं वाटतं की भाजपने सगळे देव पाण्यात ठेवून म्हणजे अगदी काही करून ही निवडणूक जिंकायचीच असं ठरवलं होतं. आणि हे काय वाईट नाही आहे, प्रत्येकाने असं स्पर्धेची भावना ठेवली पाहिजे आणि जिंकलं पाहिजे इलेक्शन त्याचं. पण त्याच्यानंतर इलेक्शनमधून आलेल्या रिझल्टनंतर तुम्ही मान्य केलं पाहिजे होतं की हे दोन्ही पक्ष जर एकत्र येतात आहेत आणि आपल्याकडे त्यांच्यापेक्षा कमी संख्याबळ आहे तर मग आपण मागचं पाऊल घ्यायला पाहिजे होतं. तसं झालं नाही, त्यांनी ज्या पद्धतीने राज्यपालाचा ऑफिसचा चुकीचा वापर केला त्याच्यामध्ये तर नक्कीच नीतिमत्ता दिसत नाही. दलवाई साहेब, मला तुमच्याकडे यायचं आहे. म्हणतात की सुंब जळाल्याशिवाय पिळ जात नाही, काँग्रेसची काहीशी अशीच अवस्था आहे का? 2014 निवडणुकीतला झालेला पराभव आणि त्याच्यात सलग अनेक पराभव काँग्रेसला सामोरे जावे लागले, विविध राज्यांमध्ये काँग्रेसचा पराभव झाला, त्याच्यामुळे काँग्रेस एवढी बदलली आहे का? नाही, काँग्रेस बदलते, काँग्रेसचं नेतृत्व बदललेलं आहे. काँग्रेस राहुलजी ज्या पद्धतीनं एक नवीन हे आणू इच्छितात की इथे सगळं नैतिकतेने झालं पाहिजे, त्याला सगळ्यांनी आपण पाठिंबा दिला पाहिजे आणि त्याच्यामध्ये आम्ही आणि आमच्याशिवाय कोणी नाही ही जी भूमिका याआधी कुठे ना कुठेतरी काँग्रेसचे नेतृत्व घेत होते ती आता राहिलेली नाही. उलट सगळ्यांना अकोमोडेट करण्याच्या दिशेनं प्रयत्न केला जातो आहे आणि तो 2004 सोनियाजींनी केला म्हणून तर सत्य आली होती, हे लक्षात घ्या. मी एकच साबळ्यांना एक गोष्ट सांगेन, ती म्हणजे तुमचा खरंच या देशाच्या संविधानावर खरंच विश्वास आहे का? कारण तुमचे राज्यसभेमध्ये सुद्धा ही चर्चा अशी झालेली आहे की ही घटना ही आमची नाही, याच्यामध्ये आमची संस्कृती नाही, याच्यामध्ये आमची परंपरा नाही, याच्यामध्ये आमचा धर्म नाही, ही कुठून तरी आणलेली आहे आणि ती आम्ही आमच्या देशाच्या ह्याच्यावर माथ्यावर मारलेली आहे असं वक्तव्य झालेली आहेत. आणि गोळ गुरुजींनी या पद्धतीनं लिहिलेलं आहे, तुम्ही ते सगळं नाकारता का? हा खरा प्रश्न आहे. ते नाकारत नाही, तुम्ही ज्या पद्धतीनं लोकांमध्ये आपसात मारामाऱ्या घडवून आणता, कुणी कुणाशी लग्न करावं, कुणी काय खावं, कुणी कसं राहावं या संबंधामध्ये संबंध जे हुकुमशाही पद्धती चाललेली आहे, तुमच्या 35 संघटना सगळ्या ठिकाणी जे हॉक करून सोडलेले आहेत त्या संबंधात तुम्हीच काहीच बोलत नाही, प्रधानमंत्री काय बोलत नाही, ॲक्शन्स होत नाही, म्हणजे तुम्हाला या देशामध्ये भजभजपुरी माजवायची आहे का? हा खरा प्रश्न आहे आणि त्याची उत्तरं भाजपला द्यावी लागतील. म्हणजे खरंच या हा देश आपल्याला नीट नेटका असा एक संबंध जगामध्ये एक डेमोक्रॅटिक ही व्यवस्था असलेला अतिशय चांगला देश निर्माण करण्याच्या दृष्टीने जे लेव्हलने चालू केलं त्याच्यासाठी केवळ भाजप नाही तर काँग्रेसकडनंही प्रयत्न झाला पाहिजे. मगाशी जसं सुनील कुलकर्णींनी सांगितलं की सगळ्यांनी एकमत करून या दिशेने पावलं उचलली पाहिजेत, आता प्रामुख्याने या कर्नाटकच्या घटनेने भाजपलाही धडा मिळालेला आहे आणि काँग्रेसलाही धडा मिळालेला आहे. भाजपची गेल्या 5 दिवसात या घटनेमुळे प्रचंड बदनामी झालेली आहे, कारण ज्या पद्धतीने भाजपने अधिकारांचा गैरवापर केल्याचं समोर आलं त्याच्यामुळे सोशल मीडिया असो किंवा इतर माध्यम असो भाजपला अनेक ठिकाणी टीकेला सामोरं जावं लागलं आणि आता विविध पक्षांनी अगदी त्यांचा मित्रपक्ष शिवसेना यांनीसुद्धा भाजपावर हुकुमशाहीचा आरोप केलेला आहे. तर काँग्रेसने एक धडा घेतला की जर सगळ्या विरोधकांना आपण चांगली वागणूक दिली, मानाची वागणूक दिली आणि त्यांना बरोबर घेऊन राजकारण केलं तर आपण भाजपला टक्कर देऊ शकतो आणि त्याचाच या धडा जो आहे मिळालेला त्याची पुढे वाटचाल त्याच दिशेने काँग्रेसची असेल. त्याचे संकेतसुद्धा राहुल गांधींनी दिलेले आहेत, शरद पवारांनी सुद्धा स्वतः दुर्धनीवरून जी प्रतिक्रिया दिली आपल्याला त्याच्यामध्ये तसे संकेत दिलेले आहेत की सगळे विरोधक याच्यापुढे एकत्र येऊन वाटचाल करतील आणि भाजपला पराभूत करण्याचा प्रयत्न करतील. या चर्चेत सगळे मान्यवर सहभागी झाले त्याबद्दल त्यांचे आभार. तुम्ही पात्र आहात Zee24 आणि रा एक पाऊल पुढे.
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.